मी सहायक प्राध्यापक विष्णू अडसरे, मानसशास्त्र विभाग प्रमुख अण्णासाहेब आवटे कॉलेज मनसर पुणे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2.1.3 या मुद्द्यावर चर्चा केली। यामध्ये कार्यविश्लेषणाच्या प्रमाणित पद्धती किंवा जी तंत्र आहेत या तंत्रासंदर्भात आपण चर्चा केली। यामध्ये पहिला घटक आपण अभ्यासला कार्यघटक पद्धती, दुसरा स्थान विश्लेषण प्रश्नावली, तीसरा मुद्दा आपण अभ्यासला कृती विश्लेषण पद्धती, चौथा मुद्दा निर्णायक घटना तंत्र आणि शेवटचा मुद्दा बोधनिक कार्यविश्लेषण पद्धती। या पाच मुद्द्यांवर आपण चर्चा केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण या प्रकरणामधील 2.1.2 भरती तंत्रे या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यांना माहित आहे की भरती म्हणजे काय, भरती कशी केली जाते, भरती प्रक्रिया ही औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये किंवा महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची आहे हे सर्व ज्ञात आहे। आणि म्हणूनच औद्योगिक आणि संघटनेमध्ये अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणून भरतीकडे पाहिलं जातं। कर्मचाऱ्यांच्या कामाचा शोध घेण्यासाठी आपल्याला हे अत्याधुनिक तंत्र किंवा काही पारंपरिक तंत्र आपल्याला वापरावे लागतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला एखाद्या संघटनेमध्ये एखाद्या संस्थेमध्ये भरती करावी लागते। आणि म्हणूनच निवड करण्याची वैशिष्ट्य काय आहे, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये काय गुणवैशिष्ट्य आहे, या गुणवैशिष्ट्यांचा शोध जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला भरती प्रक्रियेच्या माध्यमातून या गुणवैशिष्ट्यांचा शोध घेता येतो। एखाद्या व्यक्तीची ज्ञान कौशल्य क्षमता अभिक्षमता जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर त्या व्यक्तीला आपल्याला भरती करून घ्यायचं असेल किंवा त्याची गुणवैशिष्ट्य जाणून घ्यायची असेल तर विविध भरती तंत्रांच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीची निवड करता येते। आणि म्हणूनच भरती प्रक्रियेमध्ये योग्य आणि वस्तुनिष्ठ भरती होण्यासाठी विशिष्ट गुणवत्ता धारण केलेली व्यक्ती निवडण्यात येते आणि ती व्यक्ती भविष्य काळामध्ये औद्योगिक संघटनेसाठी किंवा शैक्षणिक संघटनेसाठी सामाजिक संस्थेसाठी राजकीय संघटनांसाठी आपल्याला योग्य ठरू शकते। आणि म्हणूनच आपण भरती तंत्रांचा संबंध प्रामुख्याने तीन घटकांशी आलेला आपल्याला दिसून येतो। तीन प्रमुख घटक आपल्याला भरती तंत्रामध्ये दिसतात। भरती पहिला जो घटक आपण पाहणार आहे तो म्हणजे भरती कोणाची होणार आहे, म्हणजेच भरती कोणत्या व्यक्तीची होणार आहे, आवेदक कोण आहे किंवा एक तो व्यक्ती अर्जदार व्यक्ती कोण आहे हे या मुद्द्यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत। त्यानंतर दुसरा मुद्दा भरतीची घोषणा कुठे आणि कधी केली जाणार आहे। उदाहरणार्थ जर आपण विचार घेतलं तर वर्तमानपत्रातून ती जाहिरात दिली जाणार आहे का किंवा भरतीची घोषणा केली जाणार आहे का किंवा एखाद्या रोजगार केंद्राच्या माध्यमातून ती भरती घोषित केली जाणार आहे का, खासगी रोजगार पुरवठा केंद्र आहे त्या केंद्रांच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे का किंवा आंतरजाळे ज्याला आपण इंटरनेटच्या माध्यमातून ती भरती होणार आहे का याविषयी माहिती घेत असतो। आणि तिसरा मुद्दा जाहिरातीत कोणती माहिती समाविष्ट केली जाणार आहे की तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा उमेदवार भरावायचा आहे किंवा कामावर घ्यायचा आहे या संदर्भात त्याची शैक्षणिक पात्रता असेल, त्याचा अनुभव असेल किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलं त्या गोष्टी या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले असतात किंवा नमूद केलेले असतात आणि अशीच व्यक्ती आपल्याला कामासाठी नियुक्त करायची असते, नवनियुक्त करायची असते। आणि म्हणूनच आपण पाहतो भरतीच्या दोन लोकप्रिय पद्धती आपल्याला दिसून येतात किंवा ज्याला आपण पारंपरिक पद्धती सुद्धा म्हणतो अशा दोन पारंपरिक पद्धती आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। त्यामध्ये पहिली आहे ती अंतर्गत भरती आणि दुसरी जी आहे ती बहिस्थ भरती किंवा बाह्य भरती ज्याला बहिस्थ भरती असं म्हणतो। दोन प्रकार आपल्याला दिसून येतात, पारंपरिक आणि लोकप्रिय पद्धती दिसून येतात। आजही आपण बघितलं तर त्याच पद्धतीने जवळपास सगळ्या भरती होत असतात, म्हणून काही औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धती खूप परिणामकारक ठरतात आणि या पारंपरिक पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला उमेदवाराची निवड करता येते, कार्यासाठी विशेष कौशल्य लागत नाही। यासाठी पारंपरिक पद्धती जर आपण बघितल्या तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये जास्ती कौशल्य असणं गरजेचं नाही किंवा आवश्यक नाही,
तिथं या पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजेच कार्याला कौशल्याची आवश्यकता लागत नाही, मुलाखत कार्याला पारंपरिक पद्धतीला कोणती कौशल्य आवश्यक लागत नाही. सर्वसामान्य एखादी व्यक्ती एखाद्या उमेदवाराचा इंटरव्ह्यू घेऊ शकते, मुलाखत घेऊ शकते आणि तिच्या शिफारशीच्या माध्यमातून आपल्याला भरती करता येते. अशा प्रकारच्या अनौपचारिक पद्धतीमधून नेमल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेतलं जातं. या कल्पना असतात आणि त्या कल्पनांच्या माध्यमातून त्या उमेदवाराची भरती केली जाते. मग कोणत्या उमेदवाराची भरती केली जाते, तर यामध्ये उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून अर्ज स्वीकारला जातो. म्हणजेच आपल्याला ज्या व्यक्ती उपलब्ध होतील त्या व्यक्तीकडून आपण अर्ज भरून घेतो आणि त्याची मुलाखत घेतो. दुसरा मुद्दा, भरतीसाठीच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण बघितलं की अंतर्गत भरती आणि बहिस्त भरती, या दोन भरतीच्या प्रकारांमधून आपण भरती करत असतो. एखादा उमेदवार नवीन कामासाठी घेत असतो. पहिल्या मुद्द्यामध्ये जर अंतर्गत भरतीचा जर आपण विचार केला, तर या भरती प्रकारामध्ये संघटनेमध्ये जी व्यक्ती अगोदरपासून कार्य करते, काम करते, अशा व्यक्तीला भरतीसाठी अर्ज करावयास सांगितलं जातं. थोडक्यात, ती व्यक्ती अगोदरच त्या संघटनेमध्ये काम करत असते. एखादा कर्मचारी त्या संघटनेमध्ये काम करत असतो आणि काम करत असताना त्याच व्यक्तीला त्या जागेसाठी अर्ज करावयास सांगितला जातो, त्याला आपण अंतर्गत भरती असं म्हणतो. म्हणजेच इच्छुक उमेदवार जो अर्ज करतो तो त्याच संघटनेमध्ये पूर्वी कार्यरत असतो, त्याला आपण अंतर्गत भरती म्हणतो. म्हणजेच त्या संघटनेमधल्याच व्यक्तीला भरतीसाठी अर्ज करायला सांगितलं जातं, त्याला आपण अंतर्गत भरती म्हणतो. दुसरा जो मुद्दा आहे तो बहिस्त भरती. बहिस्त भरती या प्रकारांतर्गत किंवा अंतर्गत स्रोता व्यतिरिक्त आपल्याला वर्तमानपत्रातल्या जाहिराती असतील, महाविद्यालयात कॅम्पसमध्ये होणारी प्रतिनिधी केंद्रामार्फत ज्या भरती आहेत त्या असतील, किंवा भरती वास्तव कार्य पूर्व प्रदर्शन असेल, किंवा होणारी भरती रोजगार कार्य शोध केंद्र असतील, सार्वजनिक रोजगार संस्था असतील, त्यानंतर संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती असतील, यांच्या माध्यमातून आपण बहिस्त भरती करत असतो. म्हणजेच बहिस्त भरतीच्या प्रकारामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. त्यामध्ये वर्तमानपत्रातील जाहिराती हा मुद्दा आपण पहिल्यांदा अभ्यासणार आहोत. म्हणजेच क्षमताधिष्ठित कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या तंत्राचा वापर करतो. वर्तमानपत्रातून जाहिरात दिली जाते, न्यूज पेपरमधून आपण अशा जाहिराती अनेक वेळा पाहिलेल्या आहेत आणि या जाहिरातीमध्ये वर्तमानपत्रे किंवा व्यापारी रोजगार पुस्तिकांमधून आपल्याला अशा जाहिराती आलेल्या दिसून येतात. भरती संबंधात संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती तंत्रामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये खूप मोलाची ठरलेली दिसून येते. आत्ताच्या युगामध्ये अस्तित्वात असणारी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून अनेक उमेदवार अर्ज करत असतात आणि भरतीला सामोरे जात असतात. ही बहिस्त भरतीची एक प्रक्रिया आहे. आणि म्हणून जाहिरातीची आकर्षकता कशी आहे, जाहिरात कशी दिली जाते, त्याची शब्द मांडणी कशी आहे किंवा रंगसंगती कशी आहे, जाहिरातीचा आकार किती आहे, यावरून किती उमेदवार त्या जाहिरातीकडे आकर्षित होते हे ठरलं जातं, त्याला आपण वर्तमानपत्रातील जाहिरात असं म्हणतो. दुसरा मुद्दा आपण जो अभ्यासणार तो महाविद्यालयीन भरती. सर्वसामान्य आपण पाहतोपणे पाहतो की या प्रकारात अनेक उद्योग असतील, अनेक संघटना असतील, या महाविद्यालयाशी संपर्क करतात आणि इच्छुक उमेदवार निवडण्यासाठी त्यांना बोलवलं जातं. किंवा एखादे उद्योग असतात किंवा संघटना असतात, ते सुद्धा महाविद्यालयाशी संपर्क करतात आणि महाविद्यालयाशी संपर्क करून अशा प्रकारची भरती केली जाते. परंतु या भरतीमध्ये आपल्याला काही तोटे दिसून येतात किंवा काही गुन्हेव दिसून येतात. जर महाविद्यालयातूनच ती भरती केली असेल किंवा एखाद्या कंपनी थ्रू ती जर भरती झाली असेल, तर या भरतीमध्ये व्यक्तीमध्ये जर प्रशिक्षण घेणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जर ज्ञान संपन्न नसेल, तिच्यामध्ये वेगळ्या प्रकारची कौशल्य नसतील, तर अशी भरती व्यवस्थित ठरत नाही किंवा अशी भरती योग्य ठरत नाही. कारण का, जो उमेदवार निवडलाय तो उमेदवार योग्य निवडला जात नाही असा एक त्याचा तोटा आहे किंवा अशी एक त्याची मर्यादा आहे. कारण जी व्यक्ती मुलाखत घेणार आहे ती व्यक्ती जर तज्ज्ञ असेल, तिच्यामध्ये ज्ञान असेल, कौशल्य असतील, क्षमता असतील, बोधनी क्षमता असतील, चांगल्या प्रकारची
कौशल्य असतील तर ती व्यक्ती चांगल्या प्रकारे उमेदवार निवडू शकेल. म्हणून या महाविद्यालयीन भरतीमध्ये थोडे मर्यादा आपल्याला दिसून येतात किंवा त्याच्यामध्ये अनेक समस्या आपल्याला दिसून येतात, कारण तिथं अशी तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला मुलाखतीसाठी बोलवली गेलेली नसते आणि म्हणून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यानंतर वास्तव कार्यपूर्व प्रदर्शन या माध्यमातून आपल्याला भरती करता येते. वास्तव कार्यप्रदर्शनामध्ये प्रामुख्याने एक नाविन्यपूर्ण एक तंत्र आपण वापरतो वास्तव कार्यपूर्व प्रदर्शनामध्ये. म्हणजेच या तंत्रामध्ये आपल्याला इच्छित व्यक्तीला प्रत्यक्ष संघटना किंवा त्यातील निश्चित कार्य आपल्याला समोर ठेवलेलं असतं आणि वास्तव कार्यपूर्व प्रदर्शन त्याला सांगितलं जातं किंवा केलं जातं. कारण वास्तव कार्यपूर्ण प्रदर्शनामध्ये त्याला कार्याविषयीची सगळी माहिती दिली जाते आणि या माहितीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला त्या कार्याविषयीची वास्तवता सांगितली जाते. याचा फायदा असा आहे की ती व्यक्ती काम सोडून जात नाही किंवा तिला त्या कामाबद्दल वास्तव कार्य माहीत झालेलं असतं. आणि म्हणून एखाद्या वेळेस आपण पाहतो की अनेक संस्थांमध्ये वास्तव कार्य देताना वेगवेगळ्या देखाव्याची रचना केलेली जाते किंवा एखादा देखावा त्याच्या समोर ठेवला जातो आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य चालू असेल किंवा कार्य करावं लागेल याची जाणीव त्याला होते आणि म्हणूनच अशी व्यक्ती काम सोडून जाण्याची शक्यता कमी असते. आणि म्हणून वास्तव कार्यपूर्ण प्रदर्शन ही तंत्र खूप महत्त्वाचे आहे किंवा हे तंत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या उमेदवाराला प्रत्यक्षात आपल्याला काय काम करावं लागणार आहे याची जाणीव असते आणि म्हणून ती व्यक्ती एखादं काम सोडून जात नाही किंवा त्याचा फायदा तोटा या संदर्भात त्याला माहिती मिळते की आपल्याला कोणता फायदा होणार आहे कोणता तोटा होणार आहे. आणि म्हणून इच्छुक व्यक्तीच या कामामध्ये येऊ शकते किंवा हे काम करू शकते किंवा त्या जागेसाठी ती इच्छुक असते आणि म्हणून ती काम सोडून देण्याची शक्यता कमी असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहे रोजगार प्रतिनिधी संस्था. यामध्ये उद्योगारी संघटना या संस्थांना संपर्क करतात व त्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर काम मिळवणारे इच्छुक उमेदवार आहेत ते या संस्थेमध्ये नाव नोंदणी करतात आणि प्रतिनिधीची संख्या आपल्या सेवेचे मूल्य उद्योगाकडून उद्योजकाकडून किंवा अर्जदाराकडून या दोघांकडून सर्वसाधारणपणे किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काम मिळवणारे जे उमेदवार आहेत ते या संस्थेमध्ये नोंदणी करतात आणि या प्रतिनिधी संख्या आपल्या सेवेत मूल्य उद्योगाकडून किंवा अर्जदाराकडून किंवा दोघांकडूनही घेतात. सर्वसाधारणपणे 10% ते 30% भरती प्रक्रिया होत असते हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून अशा भरतीसाठी सार्वजनिक किंवा रोजगार प्रतिनिधी संस्थांमार्फत व्यक्ती अर्ज करत असते. त्यानंतर सार्वजनिक रोजगार संस्था यामध्ये दोन प्रकारच्या सार्वजनिक रोजगार संस्था असतात, एक राज्य रोजगार संस्था आणि एक स्थानिक रोजगार संस्था. राज्य रोजगार संस्था आणि स्थानिक रोजगार संस्था या दोन ज्या संस्था आहेत त्या बेरोजगार उमेदवारांना रोजगार शोधून देण्याचं काम करणाऱ्या या दोन संस्था आपल्याला दिसून येतात किंवा असे जे उमेदवार आहेत किंवा जे बेरोजगार उमेदवार आहेत यांना कारकिर्द संदर्भात मार्गदर्शन करतात किंवा व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करताना आपल्याला सार्वजनिक रोजगार संस्था दिसून येतात. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहे संकेतस्थळामार्फत भरती. आता ही आपण जर बघितली संकेतस्थळामार्फत भरती तर आजच्या युगामध्ये ही पॉप्युलर पद्धती आहे किंवा एक प्रभावी पद्धती आपल्याला दिसून येते. संकेतस्थळामार्फत म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून किंवा आंतरजाळाच्या माध्यमातून आपल्याला संकेतस्थळामार्फत भरती केलेली दिसून येतात. काही उद्योग संघटना व रोजगार विनिमय केंद्र जे असतात ते संकेतस्थळामार्फत कार्याविषयी माहिती प्रसारित करतात आणि संकेतस्थळामार्फत अर्ज दाखल उमेदवार करू शकतो आणि ही सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय पद्धती आजच्या युगामध्ये आपल्याला दिसून येते. कारण जी ही प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला त्या उमेदवाराची माहिती लवकरात लवकर कळते, त्याच्यामध्ये कोणते ज्ञान आहे त्याच्यात कोणत्या क्षमता आहेत त्याचे काय कौशल्य आहे हे आपल्याला जाणून घेता येतात आणि लवकरात लवकर उमेदवार आपल्याला निवडता येतात किंवा उमेदवारांना अर्ज पाठवता येतात अशी एक लोकप्रिय पद्धती आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच संकेतस्थळामार्फतची भरती आजच्या युगामध्ये अतिप्रभावशील आहे कारण लवकरात लवकर माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचते आणि उमेदवार त्या जागेसाठी
त्वरित अर्ज करू शकतो आणि त्याला लवकरात लवकर भरती होता येतो हे संकेतस्थळामार्फत भरतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आज आपण या लेक्चर मध्ये भरती तंत्राच्या पारंपारिक लोक किंवा लोकप्रिय पद्धती भरतीचे दोन प्रकार अंतर्गत आणि बहिस्त भरतीचे प्रकार वर्तमानपत्रातील जाहिराती महाविद्यालयीन भरती वास्तव कार्यपूर्व प्रदर्शन रोजगार प्रतिनिधी संस्था सार्वजनिक रोजगार संस्था आणि संकेतस्थळामार्फत भरती अशा दोन प्रमुख भरतीचे प्रकार आपण या लेक्चर मध्ये अभ्यासले आणि यापुढील लेक्चर मध्ये 2.2 म्हणजेच मुलाखत मानसशास्त्रीय मापन आणि गरजांचं मूल्यमापन या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं की आजचा भाग आपल्याला समजला असेल. मला खात्री आहे की हा भाग तुम्ही निश्चितच पुन्हा ऐकून अभ्यासाल आणि तो तुम्हाला समजेल. धन्यवाद.